पुण्यामध्ये दिवसाढवळ्या वकिलाचं अपहरण करून हत्या झाल्याची ही धक्कादायक घटना आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे आणि हत्येचे धागेदोरे पोलीस शोधतायत। हा फोटो आहे वकील उमेश मोरे यांचा। उमेश मोरेंचा खून झालाय। 1 ऑक्टोबरला पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं। त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह तांबणी घाटात फेकण्यात आला। जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी 3 जणांना अटक केली। त्यांच्या 3 आरोपींनी त्यांच्या मर्डर केलेल्या आहेत आणि मर्डर करून त्याची बॉडी विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। काल 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याच्या 4 दिवसाची PC भेटलेली आहेत आणि पुढील तपास चालू आहे। गेल्या वर्षी पुण्यातील एका भूमी अभिलेख अधिकाऱ्याला SEBने लाच घेताना पकडलं होतं। या प्रकरणात उमेश फिर्यादी होता। या अपहरण आणि हत्या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत, त्यामुळे पोलीस तपासातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अरुण मेत्रे, Zee Media, पुणे।